नमस्कार, मी नंदिनी, नंदिनी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम टोमॅटो सूप बनवणार आहोत। चविष्ट आणि पौष्टिक सूप 4 ते 5 लोकांसाठी कसा बनवायचा, चला तर मग पाहूया रेसिपी। सर्वप्रथम साहित्य पाहून घेऊया। यामध्ये मी 1/2 किलो टोमॅटो घेतले आहेत, छान लाल कलरचे बघून घ्यायचे। आणि यामध्ये मी काही मसाले घेतले आहेत, दालचिनी, जिरे, लवंग, लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 9 ते 10 1/2 चम्मच साखर आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। आता आपण टोमॅटो कट करायला घेऊया। असे छान स्लाइसेस करून घ्या टोमॅटोचे। टोमॅटोचा सूप हा पौष्टिक असतोच, पण थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम टोमॅटो सूप घ्यायला खूप छान वाटते। असे वेगवेगळे आपण सूप बनवू शकतो, पालक सूप, डाळीचा पण सूप आपण बनवू शकतो, मूग डाळीचा। आता यामध्ये मी स्लाइसेस करून घेतले आहेत टोमॅटोचे। आता कांदा कट करून घेऊया। छान कट करून झाल्यानंतर यामध्ये लसूण पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही आलं लसणाचा पेस्ट पण बनवून घेऊ शकता, पण यामध्ये मी लसूणच घालणार आहे। यामध्ये मी 1 चम्मच तूप घालत आहे। तुपाच्या जागी तुम्ही बटर पण घालू शकता। आणि 2 चम्मच तेल घालून तमालपत्र घालूया, 2 जिरे, दालचिनी, लवंग घालून 1/2 मिनिट परतून घेऊया। आणि यामध्ये घालूया बारीक चिरलेलं लसूण। 1/2 मिनिट परतून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साहित्य घालू शकता। आता यामध्ये घालणार आहोत कांदा बारीक चिरलेला। कांदा घालून झाल्यानंतर 1/2 मिनिट परतून घ्यायचा आहे, थोडा कलर चेंज होईपर्यंत। आता यामध्ये घालणार आहोत टोमॅटो स्लाइसेस। मिक्स करून घ्या व्यवस्थित। छान मिक्स करून झाल्यानंतर स्वादानुसार मीठ। आता यामध्ये घालणार आहोत 1/2 चम्मच काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर, एकजीव करून घ्या व्यवस्थित। आणि 1 चम्मच तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तिखट छान टोमॅटोमध्ये। 1/2 चम्मच साखर घालून, साखर नाही घातली तरी काही हरकत नाही, पण टेस्ट खूप छान येते टोमॅटो सूपची। गॅस बंद करून 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया। आणि मिक्सर जारमध्ये घालून 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये। आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आता मिश्रण सूप गाळण्याच्या भांड्यामध्ये गाळून घेऊया। वरचा भाग आहे ते आपण काढून घेऊया। मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पॅन गरम करायला ठेवला आहे। 2 चम्मच तेल घालून जिरे, 1/2 चम्मच मोहरी, मोहरीची टकली की यामध्ये गाळून घेतलेलं टोमॅटोचे मिश्रण घालूया। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। खूप जास्त लाल कलर आला पाहिजे म्हणून कलर वगैरे घालू नका। आणि यामध्ये मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आपल्याला। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर 4 ते 5 मिनिटाची चांगली उकळी काढून घ्यायची आहे। हे मिश्रण उकडत ठेवूया। आणि तुम्हाला जास्त आंबट वाटल्यास त्यात अजून 1/2 चम्मच साखर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर यामध्ये छान आपले
टोमॅटो सूपला उकळी आलेली आहे, गॅस बंद करून घेऊया आणि छान गरम गरम सर्व करायला घेऊया। हा टोमॅटो सूप पौष्टिक आहेच, पण छान थंडीच्या दिवसामध्ये घ्यायला खूप तब्येतीसाठी पण चांगला असतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कोथिंबीर घालून छान सजवा। यामध्ये मी 2 चम्मच क्रीम घालत आहे, म्हणजे टोमॅटो सूप छान दिसते। टोमॅटो सूपची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा। आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन। मस्त रहा, खात रहा, धन्यवाद।